पण येईल साईंचे महिमान, व्यापकपण ही तैसेच। चिकित्सक आणि तर्कवादी येऊही न लागावे यांच्या नादी, येथे नाही वादावादी, प्रेम निरवधी पाहिजे। ज्ञानी असून भावा भाविक एक कथा कथिता, वाढेल लीला रसा स्वादता, होईल समाधान भवद्वार्ता, साई समर्थता ती हीच। जिल्हा नाशिक ग्राम वणी, काकाजी वैद्य नामक कोणी, असती तेथे वास्तव्य करूनी, उपाध्ये ते स्थान। हेमाड होऊन विनीत, श्रोतया पालवीत श्रवणार्थ, ऐसी एक एक कथा कथिता, वाढेल लीला रसा स्वादता, होईल समाधान भवद्वार्ता, साई समर्थता ती हीच। जिल्हा नाशिक ग्राम वणी, काही वादावादी, प्रेम निरवधी पाहिजे। ज्ञानी असून भावा भाविक, श्रद्धाशील विश्वासूक, किंवा संता घरीचा पायिक, इतरा या माईक काहण्या, हा साई लीला कल्पतरु, निर्विकल्प फल, अनेक दुर्धर आपत्ती प्रसंगी, संसार संगी गांजले, येता कालचक्राचा फेरा, मन हे भोवे जैसा भोवरा, देह ही धावे सैरा वैरा, शांती क्षणभरा लाधेना, तेणे काकाजी अति दुखित। श्रद्धाशील विश्वासूक, किंवा संता घरीचा पायिक, इतरा या माईक काहण्या, हा साई लीला कल्पतरु, निर्विकल्प फल पुष्पधरु, असेल भक्त भाग्याचा सधरु, तोची उतारू ये तळी। कालचक्राचा फेरा, मन हे भोवे जैसा भोवरा, देह ही धावे सैरा वैरा, शांती क्षणभरा लाधेना, तेणे काकाजी अति दुखित। जाऊन या देवळा आत, देवी पाशी करुणा भाकीत, चिंता विर इतरा या माईक काहण्या, हा साई लीला कल्पतरु,
निर्विकल्प फल पुष्प धरू, असेल भक्त भाग्याचा सधरू, तोची उतारू ये तळी। ऐका हो कथा परम पावनी, परमार्थिया मोक्षदानी, सकळ साधना जाऊनिया देवळा आत, देवी पाशी करुणा भाकीत, चिंता विरहित भावया, मनोभावे केला धावा, देवी ही तुष्टली पाहू निभावा, तेच रात्री दृष्टांत भावा, श्रोती परिसावा नवलावा, देवी ऐका हो कथा परम पावनी, परमार्थिया मोक्षदानी, सकळ साधना पोटी मुखरणी, कृत कल्याणी सकळिका, सहजे जडजीवोद्धारण, तेहे साई कथामृतपान, प्रापंचिकांचे समाधान, मोक्ष साधन मुखा, तेच रात्री दृष्टांत भावा, श्रोती परिसावा नवलावा, देवी सप्तशृंगी आई, काकाजीच्या स्वप्नी येई, म्हणे तू बाबांपाशी जाई, मन होईल सुस्थिर, हे बाबा कोठील कवण, करील देवी स्पष्ट।